Hello students, welcome all of you in today's lecture. Students, we have started the subject mechanics of structure, and in this subject we have seen the unit number 2, simple stress and strain. This unit is contained 14 marks of weightage. In this unit we are going to see, or we have seen, the classification of materials, then various mechanical properties of the materials. Then in previous lecture we have seen the what is stress, that is concept of stress and strain. Okay, in today's lecture we want to, or we want to, I want to revise the concept of stress and strain. Okay, याच्या अगोदर आपण स्ट्रेस आणि स्ट्रेनची डेफिनेशन बघितलेले आहेत. ओके, स्ट्रेस कसा डेव्हलप होतो किंवा स्ट्रेन कसा डेव्हलप होतो आपण बघितलेलं आहे. तर स्ट्रेस कसा डेव्हलप होणार आहे किंवा स्ट्रेन, जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय झाला तर तिथं स्ट्रेस आणि स्ट्रेन त्या बॉडीमध्ये डेव्हलप होतात. स्ट्रेस कसा डेव्हलप होतो, तर एखादा एक्सटर्नल फोर्स एखाद्या बॉडीवरती अप्लाय झाला तर त्या बॉडीमधून त्या एक्सटर्नल फोर्सला अपोज करणारा, रेझिस्ट करणारा एक रेझिस्टिव्ह फोर्स तिथं डेव्हलप होतो. आणि तो रेझिस्टिव्ह फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया, त्या बॉडीचा क्रॉस सेक्शनल एरिया, ज्या एरियावरती जो फोर्स अप्लाय झालाय तो एरिया डिवाइडेड, तो एरिया म्हणजे रेझिस्टिव्ह फोर्स पर युनिट एरिया, म्हणजेच काय आपण स्ट्रेस घेतो. तर स्ट्रेसला दुसरे एक म्हणजे डेफिनेशन दिले की रेझिस्टिव्ह फोर्स आणि एक्सटर्नल फोर्स हे दोन्ही सेम असतात. देअरफोर एक्सटर्नल फोर्स डिवाइडेड बाय पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया, दिस रेशो ऑल्सो कॉल्ड एज स्ट्रेस. आणि स्ट्रेन म्हणजे काय, तर एक्सटर्नल फोर्स अप्लाय झाल्यामुळे त्या बॉडीची डायमेन्शन चेंज होणार आहे, म्हणजे लेंथ चेंज होईल, विड्थ चेंज होईल, एक्सेट्रा. तर चेंज इन डायमेन्शन, द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन, म्हणजे आपण काय म्हणतो, स्ट्रेन. ओके, दिस इज कॉल्ड ड्यू टू एक्सटर्नल लोड ऑन द बॉडी, ऍप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल लोड ऑन दिस बॉडी. तर सो इन दिस लेक्चर आय वॉन्ट टू show a animation for video. In this video you can see, or you can understand the concept of stress and strain. Then let's go for the video. This is the video, stress and strain. Okay, या व्हिडिओ मध्ये तर एक सर्क्युलर शाफ्ट घेतलेला आहे. ओके, त्याच्यावरती टेन्साइल टाइपचा लोड अप्लाय केला आहे. बघा, युनिएक्सियल लोड आहे, म्हणजे एका साईडला फक्त लोड अप्लाय झालेला आहे, आणि हा ऍक्सियल लोड आहे, म्हणजे या बारच्या ऍक्सिसवरती कोइन्साइड झाला आहे, जी लाईन ऑफ ऍक्शन आहे ती ऍक्सिसला कोइन्साइड आहे. तर याच्यामध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत, म्हणजेच त्याच्यामध्ये एक रेझिस्टिंग फोर्स डेव्हलप होतो, इंटरनल रेझिस्टिंग फोर्स या बारमधला, या बॉडीमध्ये तो फोर्स. ओके, आता हे इमॅजिनरी एक कट केलं हाफ सरफेस, आणि तुम्हाला इथं इंटरनल फोर्सेस दिसतील, म्हणजे या फोर्सेसला अपोज करणारे इंटरनल फोर्सेस आहेत. ओके, म्हणजे या फोर्सेसला इकडे अपोज करणार आहेत. तर हे फोर्सेस जे आहेत ते या प्लेनवरती ॲप्लाय होणार आहेत, म्हणजे इथून ॲक्ट होणार आहेत, याला रजिस्ट करायला. तर स्ट्रेस आपल्याला काढता येईल इफेक्ट ऑफ इंटरनल फोर्स, हा जो इंटरनल फोर्स आहे इज इक्वल टू इफेक्ट ऑफ एक्सटर्नल फोर्स तुम्हाला बघता येईल. तर आता हा हे जे काय आहेत, हे इंटरनल रेझिस्टिंग फोर्स आहेत. ओके, हे कशासाठी, या एक्सटर्नल लोड जो अप्लाय झाला आहे त्याला अपोज करणार हे एक्सटर्नल रेझिस्टिंग फोर्स अप्लाय झालेले आहेत, म्हणजे हे बॉडी काय होते, इक्विलिब्रियम होते. ओके, म्हणजे हा पुल करतोय तिकडं. ओके, त्याची डायरेक्शन ते आहे तर लेफ्ट साईडला आहे, तर हे राईट साईडला त्याला पुल करतात, म्हणजे एकूण काय होईल, तर बॉडी इक्विलिब्रियम होईल. तर आपल्याला स्ट्रेस काढायचा असेल तर कसं होईल, तर स्ट्रेस इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे, आता हा फोर्स बघा, हे सगळे फोर्सेस या प्लेनवरती अप्लाय झालेले आहेत, या प्लेनवरून ते अप्लाय होतात. ओके, हा तुम्हाला रेड ह्याच्यामध्ये दाखवतात हा प्लेन. ओके, क्रॉस सेक्शनल एरिया जो म्हणतो तो हा नेमका हा एरिया. देन स्ट्रेस is equal to, or is a quantity that describes the distribution of internal forces within body. Okay, quantity that describes the distribution of internal forces within a body.
ओके देन स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता जो युनिट असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे याचा युनिट आहे. ओके अँड दिस इज अ यूएस युनिट. यालाच आपण काय म्हणतो दुसरं आहे पास्कल. न्यूटन पर मीटर स्क्वेअरला आपण काय म्हणतो पास्कल, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. तर हे अशा पद्धतीचा हा स्ट्रेस तिथं डेव्हलप होतो कशामुळे, तर या नॉर्मल फोर्स जो आहे तो नॉर्मल फोर्समुळे आता इथे काय होणार नॉर्मल स्ट्रेस डेव्हलप. नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय तर परपेंडिक्युलर टू द प्लेन. तर या प्लेनला आता हा जो प्लेन आहे या प्लेनला हे फोर्सेस कसे अप्लाय झाले आहेत परपेंडिक्युलर आहेत. आता हे इंटरनल रेझिस्टिंग फोर्स आहेत, हा एक्सटर्नल रेझिस्टिंग फोर्स आहे, हा नॉर्मल टू द दिस प्लेन म्हणजे या प्लेनला नॉर्मल परपेंडिक्युलर अप्लाय होणार म्हणून नॉर्मल स्ट्रेसेस म्हणतात. ओके तर हा ए सिग्मा इज इक्वल टू एफ अपॉन ए स्ट्रेस म्हणजे नॉर्मल स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स हा एक्सटर्नल फोर्स डिवाइड बाय हा क्रॉस सेक्शनल एरिया आपण बघू शकतो. ठीक आहे तर पुढे आता बघा नॉर्मल स्ट्रेस आपण या पद्धतीनं काढू शकतो एफ अपॉन ए हा फोर्स एक्सटर्नल फोर्स डिवाइड बाय. आता समजा सिग्मा वाय म्हणजे यांनी दिलंय 250 MPa म्हणजेच 250 Nm² हे सिग्मा वाय म्हणजे काय एक मॅक्झिमम स्ट्रेस. ओके मॅक्झिमम अलोएबल स्ट्रेस म्हणजे ह्या बारवरती मॅक्झिमम तुमचा मॅक्झिमम जो स्ट्रेस आहे तो 250 पर्यंत आहे. तर आपल्याला वर्किंग स्ट्रेस काढायचा आहे. वर्किंग स्ट्रेस म्हणजे नॉर्मल स्ट्रेस. ओके तर 250 पेक्षा खाली वर्किंग जो असतो तो मॅक्झिमम हा इथेपर्यंत घेऊ शकतो. त्याच्या अंडर आपल्याला लोड जो आहे तर तो कसा काढायचा किंवा तर सेफ लोड जर याच्या बारवरती म्हणजे याच्यावरती किती अप्लाय होणार सेफ लोड अप्लाय होऊ शकतो. हा 20 mm डायमीटरचा बार आहे तर सिग्मा जे बोलू काय म्हणतो बघा आता एफ काढायचं असेल तर सिग्मा वाय इंटू ए आपल्याला या फॉर्म्युल्यावर. मग आता आपल्याला जर ए तुम्ही एरिया हा 20 mm डायमीटर धरून आपण एरिया काढला सिग्मा वाय आपल्याकडे 250 आहे तर तुमचा जो सेफ लोड जो हा एफ जो आहे म्हणजे इझिली आपण या बारवरती अप्लाय करू शकतो तो जर काढायचा असेल तर एफ इज इक्वल टू आपल्याला मिळेल 79 kN. हे कसं काढलं तर सिग्मा वाय जर तुम्ही मॅक्झिमम स्ट्रेस म्हणजे 250 घेतलं आणि ए म्हणजे 20 mm डायमीटर घेऊन एरिया काढला त्यानंतर आपल्याला एफ जो मिळेल तो 79 kN मिळेल. फेल्युअर ऑकर्स वेन सिग्मा दॅट इज ग्रेटर दॅन सिग्मा वाय. सिग्मा म्हणजे वर्किंग स्ट्रेस, सिग्मा वाय म्हणजे यील्ड स्ट्रेस किंवा मॅक्झिमम स्ट्रेस. ओके तर टेन्साइल स्ट्रेस कधी म्हणू शकतो जर टेन्साइल लोड अप्लाय झाला असेल याच्यावरती तर तो जे स्ट्रेस डेव्हलप होणार आहे तो टेन्साइल. जर कॉम्प्रेसिव्ह लोड असा असेल तर जो स्ट्रेस डेव्हलप होणार आहे तो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असेल. म्हणजे जसा एक्सटर्नल फोर्स कसा असेल त्याच्यानुसार इथं इंटरनल रेझिस्टिंग फोर्स डेव्हलप होणार आहे. आता इथं टेन्साइल फोर्स आहे एक्सटर्नल लोड मग याला अपोज करणारे जे फोर्स असतात ते अशा पद्धतीने असणार आहेत आणि ह्याच्यामध्ये टेन्शन बॉडीमध्ये टेन्शन क्रिएट होणार आहे त्यामुळे टेन्शन टेन्साइल स्ट्रेस इथं डेव्हलप होणार आहे. इथं कॉम्प्रेसिव्ह फोर्समुळे इथं कॉम्प्रेशन म्हणजे बॉडी जी होतं ते कॉम्प्रेस होणार आहे त्याच्यामुळे जे स्ट्रेस डेव्हलप होणार आहे ते कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असणार आहे. ओके आता टेन्साइल स्ट्रेसेस जे आहे ते पॉझिटिव्ह घ्यायचे आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस हे निगेटिव्ह घ्यायचे हे साईन कन्व्हेन्शन आहे. ओके तर एखादा बीम असेल. ओके आता आय सेक्शनचा बीम आहे, आय सेक्शनचा हा बीम सेक्शन आहे. तर या बीम वरती जर स्ट्रेसेस डेव्हलप असा एक लोड आहे एक व्हर्टिकली डाऊनवर्ड पॉइंट लोड असा इथं लागू तर हे अशा पद्धतीने बेंड होईल. ओके इकडून असा बेंड आणि असा बेंड तर याच्यामध्ये कसे स्ट्रेसेस होतात यांनी दाखवलेलं आहे. स्ट्रेसेस कसे डेव्हलप होणार आहेत बघा तर हे कट केला सेक्शन इमॅजिनरी कट सेक्शन घेतला तर याच्या बॉटमला आणि टॉपला याचे ॲरो करून दाखवलं. आता हे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस जे डेव्हलप होणार आहेत इथं टेन्साइल म्हणजे ह्या सेंटर लाईनपासून बॉटमला टेन्साइल स्ट्रेसेस आणि टॉपला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस डेव्हलप होतात. देन स्ट्रेन बघूया. स्ट्रेन इज अ क्वांटिटी दॅट डिस्क्राईब द डिफॉर्मेशन दॅट ऑकर्स विद इन बॉडी. म्हणजे स्ट्रेन म्हणजेच काय तर डिफॉर्मेशन जे डेव्हलप होणार आहे त्या बॉडीमध्ये म्हणजेच काय स्ट्रेन. ओके दॅट इज चेंज इन डायमेन्शन पर इट ओरिजिनल डायमेन्शन. आता स्ट्रेन जे डेव्हलप होणार आहे ते सुद्धा एक्सटर्नल फोर्समुळे. आता हा जो बार एक हा शाफ्ट घेतला आहे तर हा वन एंड याची फिक्स आहे दुसरा एंड आहे ते फ्री आहे याची ओरिजिनल लेंथ एल आहे. ओके तर एक
एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला पुल टाइपचा, तर त्याच्यामुळे ची लेंथ वाढली डेल्टा एल, एवढी लेंथ वाढली, ओरिजिनल लेंथ एल होती आणि एवढी लेंथ वाढली डेल्टा ही एल, ओके हे कशामुळे, तर एक्सटर्नल जो टेन्साइल टाइपचा फोर्स आपण अप्लाय केला त्याच्यामुळे ची एवढी लेंथ वाढली. देन स्ट्रेन इज इक्वल टू, दॅट इज एप्सिलॉन इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल, दॅट इज चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ, दिस इज द नॉर्मल स्ट्रेन. ओके आपण ह्या पद्धतीने स्ट्रेन करू शकतो, नॉर्मल स्ट्रेन इज इक्वल टू एप्सिलॉन इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. देन आता हा जो एक ग्राफ आहे, तर आपण स्ट्रेस आणि स्ट्रेन यांचं जर रिलेशन बघायचं असेल, ओके स्ट्रेस आणि स्ट्रेन, एखाद्या आपल्याला लॅबमध्ये एक टेस्ट घ्यायची आपल्याला टेन्साइल टेस्ट, ओके यूटीएम युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन हे मशीन वापरून आपल्याला तिथं टेन्साइल टेस्ट आपण घेतो. त्या टेन्साइल टेस्टनं आपल्याला त्या बॉडीची स्ट्रेंथ कळते, टेन्साइल स्ट्रेंथ काढू शकतो, आणि त्याच्यावरून आपल्याला एक ग्राफ काढतो येतो स्ट्रेस स्ट्रेंथ कर्व. त्याला स्ट्रेसची जी काही व्हॅल्यू आहेत त्या ऑन वाय ऍक्सिसवरती घ्यायचे आहेत आणि स्ट्रेंथच्या व्हॅल्यू एक्स ऍक्सिस. हा जो ग्राफ आहे याच टॉपिकमध्ये पुढचा कन्सेप्ट आहे, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहेच, तरी सुद्धा आता हे तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन किंवा लक्षात येईल. तर असा हा ग्राफ निघतो स्ट्रेस स्ट्रेन डायग्रॅम. आता हे कधी कसं, जर एखादा टेन्साइल लोड आपण दिला एखाद्या स्पेसिमनला, तर हा ग्राफ आपल्याला काढता येतो. तर आता हा स्पेसिमन आहे, ओके हा स्पेसिमन इकडे दोन्ही त्याच्या जॉजमध्ये फिक्स केलेला आहे आणि याच्यावरती टेन्साइल लोड द्यायचा आता आपल्याला, ओके टेन्सर लोड झाल्यामुळे याचं बिहेवियर बघा, इकडे हे पुल करणार आहे, त्यानंतर ह्या इथून इकडे पुल करणार आहे, जसं पुल करत जाईल तसा हा ग्राफ इथं काय होईल ड्रॉप होत जाईल, ओके हा कसं होईल पुल केलं जाईल तसा हा ग्राफ इथं ड्रॉप होत जाईल. आता इथून एक स्ट्रेट लाईन झाली, त्यानंतर थोडंसं वर गेलं पुन्हा खाली आलेलं आहे आणि पुन्हा ते वर जाऊन लास्टला काय होतं बघा हे फेल होतं, आता इथं फेल झालं, ओके इथं तुम्ही बघू शकताय हे ओढल्यामुळं याची क्रॉस सेक्शन एरिया जी आहे इथं इथं क्रॉस सेक्शन एरिया कमी झाली, ओके आणि थोड्या वेळानं काय झालं अल्टिमेट लोड नंतर फेल्युअर लोड ज्यावेळी होतो म्हणजे अल्टिमेट लोड झाल्यानंतर जी कपॅसिटी संपते आणि त्यानंतर हे काय होतं ब्रेक होतं. ब्रेक नंतर आपल्याला हा आपण जर याची स्ट्रेसच्या व्हॅल्यू आणि स्ट्रेंथच्या व्हॅल्यू काढल्या, स्ट्रेसच्या व्हॅल्यू ऑन वाय ऍक्सिस आणि स्ट्रेंथच्या व्हॅल्यू अँड एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसवरती घेतल्या, तर आपल्याला असा एक स्टँडर्ड ग्राफ मिळतो. हा जो ग्राफ आहे हा डक्टाईल मटेरियलसाठी आहे, डक्टाईल मटेरियलसाठी असा हा ग्राफ तुम्हाला मिळतो, म्हणजे वेगवेगळ्या मटेरियलसाठी वेगवेगळे ग्राफ आपल्याला बघता येतात. हा स्टँडर्ड ग्राफ जो आहे तो डक्टाईल मटेरियलसाठी आहे, ओके तर आता इथं बघू शकता तुम्ही इथं ही इथं ही लाईन आहे ती स्ट्रेट लाईन आहे, ओके इथं स्ट्रेट लाईन आली आहे, त्यानंतर थोडंसं वरून आणि खाली आले आहे, इथं अप्पर इंड पॉईंट लोअर इंड पॉईंट असं एक बघायला मिळतात, त्यानंतर पुन्हा असा कर्व तुम्हाला बघायला मिळेल. इथं अल्टिमेट लोड म्हणजे मॅक्झिमम लोड जो काय बघायला मिळेल किंवा मॅक्झिमम स्ट्रेस या लाईनला तुम्हाला बघायला मिळेल, मॅक्झिमम स्ट्रेस इथं बघायला मिळेल, त्यानंतर व्हॅल्यू कमी होतात स्ट्रेसच्या आणि इथं एका ठराविक पॉईंटला म्हणजे फेल्युअर स्ट्रेस इथं एका ठराविक पॉईंटला येऊन ब्रेक होतो, त्या पॉईंटला काय झालेलं आहे हा स्पेसिमन इथं ब्रेक झालेला आहे, ओके तर ही स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये इलास्टिक झोन किंवा प्लास्टिक झोन कुठलं, तर आता इलास्टिक झोन इथं जी आहे इथं ही लाईन ड्रॉ केलेली आहे त्यांनी असं, तर इथंपर्यंत हा मटेरियल जो आहे तो ॲज अ इलास्टिक म्हणून ॲप्लाय होतो, इलास्टिक म्हणून काय होतो ॲक्ट होतो, म्हणजे काय जो लोड ॲप्लाय केला आणि नंतर थोड्या वेळानं काढून घेतला तर ते रिगेन इट्स ओरिजिनल साईज अँड शेप म्हणजे होतं, म्हणजे इथंपर्यंत तो इलास्टिक म्हणून हा काय आहे इथंपर्यंत हुक्स लावून इथं उभे होतो, ओके म्हणजे इथंपर्यंत काय आहे स्ट्रेट लाईन तुम्हाला इथं बघायला मिळेल, ओके ह्याला इलास्टिक झोन म्हणतात. आता जे तुम्हाला येलो लाईन दाखवलेलं आहे त्यांनी दिस इज अ स्ट्रेट लाईन इन दिस द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन, ओके दिस इज द इलास्टिक रिजन इन दिस स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन दॅट इज द इलास्टिक दॅट इज हुक्स लॉ दॅट इज स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन ई इज अ कॉन्स्टंट दॅट इज ई मीन्स द यंगचं मॉडुलस दॅट इज मॉडुलस ऑफ इलास्टिसिटी दॅट इज वी हॅव सीन इन नेक्स्ट कन्सेप्ट, ओके बियॉन्ड ऑर अक्रॉस दिस लाईन दिस इज अ प्लास्टिक रिजन, ओके इथं परमनंटली हा काय होणार आहे बार जो आहे तो त्याचं डिफॉर्मेशन होणार आहे, त्याला प्लास्टिक रिजन म्हणतात, प्लास्टिक का कारण परमनंटली डिफॉर्मेशन होतं, ओके यंग्स मॉड्युलस आणि काही मॉड्युलस स्ट्रेंथचे डक्टिलिटी डिफरन्स याच्यावरती हे डिपेंड आहे, ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला यंग्स मॉड्युलस बघायचंच आहे. तर आता आपल्याला शियर स्ट्रेस कसा डेव्हलप होतो आपण बघूया शियर स्ट्रेस. तर शियर स्ट्रेस बघण्यासाठी काय करायचं, आता हा जो
फोर्स आहे तो हा या प्लेन ही लॉन्जिट्युडिनल लाइन आहे किंवा लॉन्जिट्युडिनल लेंथ जी आहे या लेंथला हा परपेंडिक्युलर असा फोर्स अप्लाई झाला असा फोर्स अप्लाई झाला तर या बार मध्ये मला शियर स्ट्रेसेस किंवा शियर फोर्सेस डेव्हलप होतात. ओके तर बघा हे कसं तर आपण याचं एक कट सेक्शन घेतलेला आहे असा. ओके असा हा फोर्स म्हणजे बघाशी आपण बघितलं की युनिएक्सिल असा फोर्स अप्लाई होता इकडून ओके टेन्साइल टाइपचा दोन फोर्स होता इकडे आता हा जो फोर्स आहे तो असा परपेंडिक्युलर ह्या बारच्या लेंथला परपेंडिक्युलर अप्लाय होत आहे त्यामुळे याला अपोज करणारा या बार मधून असा एक रेझिस्टिव्ह फोर्स डेव्हलप होईल. ओके म्हणजे हे असे आणि ह्या क्रॉस सेक्शनल एरियामधून हे काय होतील शिअर फोर्सेस हे डेव्हलप झालेले आहेत. आता हे जर याचं तुम्हाला एक्झाम्पल घ्यायला गेलं तर आपण एक बोल्ट सेक्शन दोन प्लेट्स आहेत समजा अशा आणि हे दोन प्लेट्स ह्या बोल्टनं कनेक्ट केलेल्या आहेत तर या बोल्टवरती शिअर फोर्सेस तिथं डेव्हलप होतात. आता समजा या ह्या प्लेटला असा एक टेन्साइल फोर्स आहे या प्लेटवरती असा एक टेन्साइल फोर्स असेल तर ह्या बारवरती तिथं शिअर स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत. कसे तर हा इकडे ओढणार आहे हा ह्या ही प्लेट या स्ट्रेस ह्या बोल्टला इकडे ओढणार आहे तसेच ही प्लेट आहे या स्ट्रेसला इकडे ओढणार आहे त्यामुळे ते जे स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत ते अशा पद्धतीने त्याला अपोज करणार आहेत. आता हे इकडे ओढल्यामुळे याला अपोज करणारा असा हा फोर्स इकडे अप्लाय होतात हा इकडे जात आहे याला पुल टाईपचा फोर्स जो आहे तो इकडे ओढणार आहे त्यामुळे याला अपोज करणारे त्याला हे असं या पद्धतीनं काय होणार आहे याच्यामध्ये या बोल्टवरती फोर्सेस अप्लाय होणार आहेत. आणि ते हे आता या प्लेनवरती आपण बघितला तर ह्या बोल्टच्या प्लेनवरती पॅरल फोर्सेस आहेत या प्लेनला टँजेंशियल अप्लाय होत आहेत आणि एकमेकाच्या अपोजिट आहेत. म्हणजे हा जर राईटला लेफ्टला चालले असतील तर हे लेफ्टला सॉरी हे राईटला चालले आहेत हे लेफ्टला चालले हे राईटला चालले आहेत म्हणजे हे शिअर स्ट्रेसेस शिअर फोर्सेस आहेत. ओके त्याच्यामुळे हे बोल्ट किंवा हे फेल होऊ शकतं. तर आपण बघू शकतो शिअर स्ट्रेस कसा शिअर स्ट्रेस कसं काढायचा हे शिअर फोर्स डेव्हलप झालेले आहेत तर शिअर स्ट्रेस जो आहे तो ग्रीक लेटर टॉमनं डिनोट करतात आपण बघू शकतोय एफ हा जो आहे शिअर फोर्स आणि हा क्रॉस सेक्शनल एरिया तर टाऊ हा शिअर स्ट्रेस आपण लिहू शकतो टाऊन द वे ऑफ अपॉन ए आणि दिस इज अ ॲव्हरेज शिअर स्ट्रेस. ओके ॲव्हरेज शिअर स्ट्रेस इज कॅल्क्युलेटेड बाय शिअर फोर्स डिवाइडेड बाय दिस क्रॉस सेक्शनल एरिया. ओके आता जर आपण एक स्मॉल एलिमेंट घेतला या बारचा काय केला एक स्मॉल एलिमेंट घेतला म्हणजे ॲक्च्युली कसा शिअर स्ट्रेस तिथं डेव्हलप होतो आणि त्याच्यामुळे शिअर स्ट्रेन शिअर फोर्स अप्लाय झाल्यामुळे शिअर स्ट्रेन कसं डेव्हलप होणार आहे तर त्यासाठी आपल्याला ह्या बारला एखादा स्मॉल एलिमेंट एक घेऊया. ओके तर हा स्मॉल एलिमेंट घेतलेला आहे याच्यावरती शिअर फोर्सेस कसे अप्लाय होणार आहेत बघा तर असा एक व्हर्टिकल फोर्स आहे इथं व्हर्टिकल अपवर्ड फोर्स त्याला अपोज करणारा व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स तसेच एक हॉरिझॉन्टल फोर्सेस पण याच्यावरती अप्लाय होणार आहेत. एक जर हे एक हॉरिझॉन्टल हा चालला आहे हा लेफ्टला तर त्याला अपोज करणारा म्हणजे याला अपोज करणारा त्याच्याबरोबर अपोजिट प्लेनला हा राईटला जाणारा हॉरिझॉन्टल फोर्स आहेत याच्यामुळे काय होणार आहे त्याच्यावरती शिअर फोर्स म्हणजे हा फ्रेश शिअर फोर्स डेव्हलप झाले आणि त्याच्यामुळे याचं डिफॉर्मेशन होणार आहे ते अशा पद्धतीने होईल शिअर स्ट्रेस याचं डिफॉर्मेशन जे होणार आहे हे स्लाईड होणार आहे आता हा ही प्लेन आहे ती स्लाईड होईल आणि ह्या साईडला डायरेक्शनला ते मूव होईल असं ह्या पद्धतीनं मूव झालेली आहे. त्याच्यामुळे इथं तुम्हाला एक अँगल बघायला मिळेल जो अँगल इथं डेव्हलप झालेला आहे हा शिअर स्ट्रेसमुळे किंवा शिअर फोर्समुळे इथं अँगल डेव्हलप होईल ही फिक्स आहे याचं आपल्याला फक्त डिफॉर्मेशन झालेलं बघायला मिळेल. तर इथला जो अँगल आहे तो अँगल म्हणजे कॅमानं डिनोट करतात आणि दिस इज अ शिअर स्ट्रेन इथं जो डेव्हलप होणारा अँगल आहे म्हणजेच काय तो शिअर स्ट्रेन असणार आहे. तर हा शिअर स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेन यांच्यामध्ये जर रिलेशन बघायला गेलं तर शिअर स्ट्रेस इज इक्वल टू जी इंटू शिअर स्ट्रेन. ओके दिस द म्हणजे हुक्स लॉ फॉर शिअर इट इज टाऊ इज इक्वल टू जी इंटू गॅमा टाऊ म्हणजे शिअर स्ट्रेस आणि गॅमा म्हणजे शिअर स्ट्रेन स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन अँड जी इज अ कॉन्स्टंट. ओके दिस इज फॉर शिअरसाठी. ओके अँड जी मीन्स अ शिअर मॉड्युलस दॅट इज मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दिस कन्सेप्ट वी हॅव टू सीन इन दिस इन नेक्स्ट टॉपिक. ओके हियर आता आपण इथपर्यंत काय बघू शकतो तर हे आपण शिअर स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेन आपण
शियर स्ट्रेस किंवा स्ट्रेन, तसे स्ट्रेस स्ट्रेन आणि शियर स्ट्रेस शियर स्ट्रेन याची कन्सेप्ट आपण या व्हिडिओ मधून आपल्याला पाहायला मिळाली. ओके, तर कन्सेप्ट आपल्याला नेक्स्ट आपण प्रिव्हियस टॉपिक किंवा प्रिव्हियस लेक्चर मध्ये जे बघितलेलं, ओके, शियर कन्सेप्ट ऑफ स्ट्रेस आणि स्ट्रेन आपण पुन्हा त्या अॅनिमेशन व्हिडिओ मधून बघितलं. तर नेक्स्ट आपल्याला बघायचे टाइप्स ऑफ स्ट्रेसेस आणि स्ट्रेन. ओके, टाइप्स ऑफ स्ट्रेसेस अँड स्ट्रेन, म्हणजे तीन टाइप आहेत स्ट्रेसचे आणि स्ट्रेनचे. तर टेन्साइल स्ट्रेस आणि टेन्साइल स्ट्रेन, नेक्स्ट आहे कॉम्प्रेसिव स्ट्रेस आणि कॉम्प्रेसिव स्ट्रेन, आणि तिसरा आहे शियर स्ट्रेस आणि शियर स्ट्रेन. म्हणजे तिन्ही सुद्धा सेम, म्हणजे टेन्साइल, कॉम्प्रेसिव आणि शियर स्ट्रेस आणि स्ट्रेनचे टाइप्स आहेत. ओके, वन बाय वन आपण बघूया. फर्स्ट वन इज टाइप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. इन दिस फर्स्ट इज टेन्साइल स्ट्रेस. व्हेन टू इक्वल अँड अपोजिट पुल्स टू अ बॉडी टेंड्स टू इलॉन्गेट इट, द बॉडी इज सेड टू बी अंडर टेन्शन अँड स्ट्रेसेस इंड्यूस्ड इन इट इज कॉल्ड एज टेन्साइल स्ट्रेस अँड द करस्पॉन्डिंग स्ट्रेन इज कॉल्ड एज टेन्साइल स्ट्रेन. ओके, टेन्साइल स्ट्रेस म्हणजे काय? व्हेन टू इक्वल अँड अपोजिट पुल्स टू अ बॉडी टेंड टू इलॉन्गेट इट, म्हणजे एखादा पुल टाईपचे फोर्स, दोन फोर्स आहेत इक्वल आणि अपोजिट आहेत, त्याचे पुल टाईपचे फोर्स अप्लाय केले एखाद्या बॉडीवरती, ती बॉडी इलॉन्गेट होते. इलॉन्गेट म्हणजे त्याची लेंथ वाढते आणि त्याच्यामुळे बॉडीमध्ये काय टेन्शन क्रिएट होणार आहे आणि टेन्शन क्रिएट झाल्यामुळे काय होणार आहे, तिथे स्ट्रेस डेव्हलप होणार आहेत आणि ते स्ट्रेस म्हणजे काय झालं, टेन्साइल स्ट्रेस. आणि इलॉन्गेशन झाले म्हणजे लेंथ वाढली, चेंज इन डायमेन्शन झालं म्हणजे जे डायमेन्शन चेंज झालं म्हणजे काय होणार आहे, तर स्ट्रेन डेव्हलप होणार आहे आणि दिस इज कॉल्ड एज टेन्साइल स्ट्रेन. म्हणजेच काय, तर स्ट्रेस इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे पी अपॉन ए. ओके, पी अपॉन ए, आता इथं जो पी आहे तो टेन्साइल टाईपचा असणार, टेन्साइल फोर्स असेल, तो टेन्साइल लोड डिवाइड बाय क्रॉस सेक्शनल एरिया केला की आपल्याला टेन्साइल स्ट्रेस मिळतो सिग्मा टी. आणि स्ट्रेन जी डेव्हलप होणार आहे त्या टेन्साइल लोडमुळे जी डेव्हलप होणारी स्ट्रेन आहे म्हणजे चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ. ओके, दिस इज द टेन्साइल स्ट्रेस ऑर टेन्साइल स्ट्रेन. ओके, येतं आपण बघू शकतो हा फोर्स आहे तो टेन्साइल फोर्स आहे आणि याच्यामुळे जे स्ट्रेस आणि स्ट्रेन डेव्हलप होणार आहेत ते कशामुळे होतात, तर जे टेन्साइल स्ट्रेस आणि टेन्साइल स्ट्रेन डेव्हलप होणार आहे. नेक्स्ट आहे कॉम्प्रेसिव स्ट्रेस अँड स्ट्रेन. व्हेन टू इक्वल अँड अपोजिट पुशेस अप्लाइड टू बॉडी टेंड्स टू कॉम्प्रेस इट, ओके, देन द बॉडी इज सेड टू बी अंडर कॉम्प्रेशन अँड द स्ट्रेसेस इंड्यूस्ड इज कॉल्ड एज कॉम्प्रेसिव स्ट्रेस. ओके, व्हेन टू इक्वल अँड अपोजिट पुशेस अप्लाइड टू बॉडी टेंड टू कॉम्प्रेस इट, देन द बॉडी इज सेड टू बी अंडर कॉम्प्रेशन and the stresses induced it is called as compressive stress. म्हणजे मगाच्या सारखं सेम, जर टेन्साइल लोड अप्लाय झाला तर टेन्साइल स्ट्रेस आणि स्ट्रेन डेव्हलप होणार, राईट. जर कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय झाला तर तिथं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन डेव्हलप होणार आहे. म्हणजे मगाशी आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की जसं कॉम्प्रेसिव्ह लोड असेल तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस तिथं डेव्हलप होणार आहे. म्हणजे दोन इक्वल आणि अपोजिट पुशेस म्हणजे पुश टाईपचे लोड अप्लाय झाले, कॉम्प्रेस करणार आहे, त्याच्यामुळे बॉडी कॉम्प्रेस होते आणि कॉम्प्रेस झाल्यामुळे काय होणार आहे, तिथं स्ट्रेस डेव्हलप होणार आहे, अंडर कॉम्प्रेशनमध्ये येणार आहे ते, तिथे स्ट्रेस होणार डेव्हलप होणार आहे, तो स्ट्रेस म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. आणि बॉडी कॉम्प्रेस झाली म्हणजे त्याची लेंथ रिड्यूस झाली, लेंथ रिड्यूस झाली त्याचं डायमेन्शन चेंज झाले आणि दिस चेंज इन डायमेन्शन कॉजेस द डेव्हलपिंग फॉर डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेन अँड दिस इज द स्ट्रेन इज अ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. ओके, पुन्हा आपण हे काढू शकतो सिग्मा सी म्हणजे सॉरी टेन्शन स्ट्रेस आहे, तर इट इज अ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज इक्वल टू सिग्मा सी इज इक्वल टू पी एम ऑन ए. दिस इज अ पी मीन्स अ कॉम्प्रेसिव्ह फोर्स डिवाइड बाय क्रॉस सेक्शनल एरिया अँड स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल, दॅट इज चेंज इन लेंथ विच इज कॉम्प्रेस्ड लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ. दिस इज द टाइप्स ऑफ स्ट्रेस इन दिस कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अँड स्ट्रेन. ओके, या इमेज मध्ये बघू शकता, तर हा असा कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे या बॉडीवरती अप्लाय झालेला आहे. देन थर्ड टाइप इज शियर स्ट्रेस. ओके, अँड स्ट्रेन द फोर्स विच ऍक्ट्स पॅरल ऑर टेंजेन्शियल टू द प्लेन, ड्यू टू दिस द बॉडी विल स्लाइड ऑर प्लेन
of the body will slide over other than the stress is produced, then it is called as shear stress. And the corresponding strain is called as shear strain. ओके म्हणजे आपण मगाशी व्हिडिओ मध्ये बघितला तर तिथं एखादा असा या प्लेनला आता हा फोर्स अप्लाय होतोय परपेंडिक्युलर या प्लेनला त्याच्यामुळे ह्यामुळे काय होणार आहे असा फोर्स ही बॉडी काय होईल स्लाइड होईल अशा पद्धतीने आणि स्लाइड झाल्यामुळे तिथं शिअर स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेन डेव्हलप होणार आहे. इथं जो अँगल क्रिएट होणार आहे मगाशी आपण बघितला इथं जो अँगल क्रिएट होतो तो म्हणजे शिअर स्ट्रेन. ओके शिअर स्ट्रेस ह्याच्यामधून जे ह्या फोर्सेसला अपोज करणारे जे इंटरनल रेझिस्टिंग फोर्स डेव्हलप होतात आणि त्या ड्यू टू इंटरनल रेझिस्टिंग फोर्स वगैरे क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे आपण शिअर स्ट्रेस काढू शकतो आणि जो इथं अँगल क्रिएट होतो तो म्हणजे शिअर स्ट्रेस. ओके मग अशी आपण व्हिडिओमध्ये हे पाहिलेलं आहे. ओके दिस इज द टाइप्स ऑफ स्ट्रेसेस अँड स्ट्रेन. द नेक्स्ट कन्सेप्ट इज इलास्टिक लिमिट. व्हॉट इज मीन बाय इलास्टिक लिमिट. For every material, there is a limiting, that is maximum value of load for a given resisting section up to and within which the strain, that is deformation, entirely on the disappear on removal of load. Then the value of intensity of stress corresponding to limiting load is known as elastic limit. Okay, the value of intensity of stress corresponding to limiting load is known as elastic limit. म्हणजे काय तर इलास्टिक लिमिट म्हणजे तिथपर्यंत त्या लिमिट बॉडीवरती एखादा लोड आपण अप्लाय केला तर जो अप्लाय करतो म्हणजे तिथपर्यंत आपण ज्या पॉईंटपर्यंत आपण अप्लाय करत आहे म्हणजे तो पॉईंट एका ठराविक पॉईंट जो असा आहे की त्या पॉईंटमध्ये आपण जर within this point if we load apply and if we remove this load, okay, if we load apply then body's size and shape will change and after removal of this load the body will regain its original size and shape. To point mhanje kay elastic limit kiwa elastic limit point. Okay, after beyond this elastic limit the body will permanently deform. मग अशी आपण त्या कर्व मध्ये बघितलं तर येलो लाईन होती. ओके किंवा इलास्टिक झोन जो होता तिथपर्यंत तो पॉईंट आहे तो इलास्टिक लिमिटचा पॉईंट आहे म्हणजे विद इन इलास्टिक लिमिट म्हणजे तुम्ही बॉडी इलास्टिक इलास्टिक म्हणून अप्लाय होते किंवा इलास्टिसिटी प्रॉपर्टीज अप्लाय झालेले असते. ओके म्हणजे तिथपर्यंत जे स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत ते इलास्टिक स्ट्रेस असणार आहेत किंवा लिमिटिंग स्ट्रेस असणार आहेत. ओके त्याच्यानंतर जर लोड अप्लाय केला तर ती बॉडी परमनंटली डिफॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा जर लोड वाढत गेला त्या पॉईंट नंतर तर परमनंटली डिफॉर्म होणार आहे. ओके त्याला इलास्टिक लिमिट म्हणतात. ओके नेक्स्ट हुक्स लॉ. मगाशी पण आपण बघितलं हुक्स लॉ म्हणजे किंवा तुम्हाला इमेज मधून हे झालं असेल तर ती येलो लाईन पर्यंतची लाईन पर्यंत होता म्हणजे स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ओके इट स्टेट्स दॅट द व्हेन मटेरियल इज लोडेड विदिन इलास्टिक लिमिट then the stress is directly proportional to the strain. Okay, म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या व्हॅल्यू या सेम वाढत असतात. त्या दोन्ही व्हॅल्यू एकमेकांना प्रपोर्शनली इन्क्रीज होतात प्रपोर्शनल असतात एकमेकांच्या तिथपर्यंत त्या ह्याला म्हणायचं आपण त्या लॉला स्ट्रेसला दॅट इज मॅथमॅटिकली स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. मग याच्यामुळे काय होतो जर आपण स्ट्रेस स्ट्रेन कर्वमध्ये बघितलं तर जो स्ट्रेट लाईन आपल्याला मिळाली ड्यू टू स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ती जी येलो लाईनमध्ये जी स्ट्रेस मिळालेली ती आपण कशामुळे डेव्हलप झाली ती लाईन तर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन दॅट इज द हुक्स लॉ इज अप्लाय ऑन दॅट रिजन. हुक्स लॉ म्हणजे काय वेन अ मटेरियल इज लोडेड विद इन इलास्टिक लिमिट देन स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. Then last point is modulus of elasticity. Definition, the modulus of elasticity, the ratio of stress and strain which is constant within elastic limit is called as modulus of elasticity or Young's modulus. The ratio of stress and strain which is constant within elastic limit is called as modulus of elasticity or Young's modulus. It is denoted by E. Then E is calculated, E is equal to stress divided by strain
दैट इज ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन स्मॉल ई. ओके म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेनचा जर रेशो बघितला तर तो रेशो म्हणजे आपण काय म्हणू शकतो मॉडुलस ऑफ इलास्टिसिटी. ओके ते विद इन इलास्टिक लिमिट मध्ये असेल तर आपल्याला हे शक्य आहे ई ची व्हॅल्यू काढता येते. ओके यालाच यंग्स मॉडेल्स पण म्हणतात आणि इट इज डिनोटेड बाय ई. ओके पुन्हा आपण एकदा ते बघू शकतो त्या व्हिडिओमध्ये. तर व्हॉट इज मीन बाय इलास्टिक लिमिट ऑर आता इथं आहे इथपर्यंत आहे तो हा इलास्टिक पॉइंट लिमिट पॉइंट आहे. म्हणजे इथं स्ट्रेस एक स्ट्रेट लाईन मिळालेली आहे त्या स्ट्रेट लाईनला इथं हुक्स लॉ अप्लाय होतो. म्हणजे स्ट्रेसच्या आणि स्ट्रेनच्या व्हॅल्यू सेम ऑर्डर असल्यामुळे हा जो ही लाईन मिळणार आहे ती लाईन काय आहे स्ट्रेट लाईन मिळते इन्क्लाइन स्ट्रेट लाईन मिळते ड्यू टू स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. इन दिस रिजन द हुक्स लॉ इज ओबे दिस मटेरियल ओबेज द हुक्स लॉ ड्यू टू वी गेट दिस लाईन स्ट्रेट लाईन. ओके अँड दिस इज द रिजन इज इलास्टिक रिजन दिस पॉइंट इज इलास्टिक लिमिट पॉइंट. म्हणजे इथंपर्यंत आपण काय बघू शकतो तर मटेरियल ॲज अ इलास्टिक म्हणून अप्लाय होतं आणि त्याच्यानंतर ही परमनंटली डिफॉर्म होते त्यामुळे असा कर्व जो मिळाला आहे तो असा अशा पद्धतीने मिळालेला आहे. इथं वरून आणि पुन्हा खाली येऊन आणि पुन्हा येऊन ते ब्रेक झालेला आहे. तर ह्या जो आहे ह्या रिजनमध्ये प्लास्टिक रिजन म्हणतो आपण म्हणजे परमनंटली डिफॉर्मेशन झालेलं आहे हे इलास्टिक रिजन आहे. इथं डिफॉर्मेशन जरी झालं तर ते पुन्हा आहे त्या ओरिजिनल स्थितीमध्ये जाऊ शकतं आफ्टर रिमूव्हल ऑफ लोड. ओके दिस ओबेज द हुक्स लॉ दॅट इज स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन अँड दिस इज अ ई दॅट इज यंग्स मॉड्युलस. ओके देन अप फॉर टुडेज लेक्चर दिस इज सफिशियंट फॉर यू देन थँक्यू.